24 तारीखच समजून सरकारनं कामाला लागलं पाहिजे आणि मजबूतीनं कामाला लागलं पाहिजे. आम्ही जरांगे पाटील म्हणत होते 2 महिने, आम्ही म्हणत होतो 3 महिने. आता यामध्ये आता गफलत कशी झाली का या 2 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही. 20 दिवस थोडे वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावा, पण निवडणुकीच्या आत पूर्ण मराठ्यांना आरक्षण द्यावं. योग्य शिष्टाची तुम्ही केली, मात्र तारखेचा फोड काय, म्हणजे 24 जानेवारी की 2 जानेवारी? मला असं वाटतं का 24 तारीखच समजून सरकारनं कामाला लागलं पाहिजे आणि मजबूतीनं कामाला लागलं पाहिजे. रात्री 24 तास सरकारनं काम करून 15 दिवसाचा प्रगती अहवाल जरांगे पाटलासमोर ठेवावा आणि मग एकंदरीत तारखेबाबतीत काय घोळ आहे तो संपुष्टात आणावा. पहिली गोष्ट तर आम्ही जरांगे पाटील म्हणत होते 2 महिने, आम्ही म्हणत होतो 3 महिने. आता यामध्ये आता गफलत कशी झाली का या 2 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही. हे 2 दिवस आणि 24 म्हणजे तिकडले 6 दिवस, 8 दिवस ते गेले, दिवाळीचे 5 दिवस गेले आणि मग राहिलेले शनिवार रविवार, असे 20 दिवस जातात. 20 दिवस सरकारी अधिकारी काम करत ना असं मला वाटत नाही आणि म्हणून 20 दिवस थोडे वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावा, पण निवडणुकीच्या आत पूर्ण मराठ्यांना आरक्षण द्यावं. जसं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, ते राजधानीत येऊन गोंधळ घालणार असं, त्याची पुनरावृत्ती होईल. मराठा आता अतिशय 75 वर्ष त्याच्यावर अन्याय झालेला आहे, सगळ्याच पक्षांना अन्याय केलेला आहे आणि म्हणून मला वाटते का आता सहनशीलता संपली आहे. 50 तरुणांनी, मराठी तरुणांनी आत्महत्या केलेल्या ही ती लहान गोष्ट नाही, मोठी गंभीर बाब आहे. याची लाज आम्हालाही वाटली पाहिजे आणि आता हा अन्याय संपुष्टात आणला पाहिजे. बाळापूर अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथे उपोषणकर्ते आंदोलनावर बसले होते आणि त्या दरम्यान त्यांनी पूर्वी प्रमाणपत्र जाळून निषेध केलेला, आम्हाला सरसकट मराठा आरक्षण पाहिजे असंच त्यांची मागणी. सरसकटच भेटणार आहे, 2 मार्गाने आपण जातो. असलेल्या किती नोंदी कुंभीच्या आहे त्यानुसार आपण प्रमाणपत्र देऊ आणि उरलेल्यासाठी आपण यशस्वीपणे कोर्टात समोर जाऊ. आणि मला वाटतं 100% मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललो, मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्या दिवशी ऑनलाईन मिटिंगमध्ये सुद्धा मी हजर झालो आणि त्यांनी जर सांगितलं त्या पद्धतीनं या सगळ्याला मला वाटतं यश भेटेल, 100% यश भेटेल. याच्यात निश्चिंत मराठ्यांनी राहावं. मराठा कोण आहे, मराठा कोण आहे? कुंभी नाही, तो व्यापारी आहे का, तो काय वेस्ट इंडिजमधून आलेला नागरिक आहे का? साधा सोपा प्रश्न आहे, मराठा हा कुंभीच आहे. मराठा हा कुंभी नाही असं आम्हाला एखाद्या याची अवकात असन त्यांना आम्हाला स्पष्ट करून सांगावं का मराठा हा कुंभी नाही. तर हे स्पष्ट आहे, सूर्यप्रकाश आहे, एवढं ते सत्य आहे. आणि मग त्याला आतापर्यंत अन्याय फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या या सगळ्या राजकीय खेळीमुळे झाला, तो आता सहन होणार नाही. काही मुदत दिलेली आहे, धरूनच कामाला लागलो पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी प्रगतीचा अहवाल देऊन आपण मुदत वाढून मागितली पाहिजे. मी पूर्ण प्रयत्न करू, सगळे कागदपत्र मी जमा करतो आहे. विविध मराठा आंदोलक जे आहे, जे तज्ज्ञ आहे, त्यांच्यासोबत माझ्या बैठकी झालेल्या आहे आणि जर सरकारनं या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आत मला वाटतं मराठा आरक्षण पूर्ण करावं, नाही झालं तर आम्ही जरांगे पाटलासोबत एक कार्यकर्ता म्हणून लढू.